जयदीप यू आर सो क्यूट, थैंक यू थैंक यू. संस्कृती मुलगा कोणाचा आहे? दादासाहेबांचा. हे सगळं दादासाहेबांकडून आलं. दादा तुम्ही गौरीची खूप काळजी घेता. गौरीला मुलगी म्हणजे मानण्याचा प्रश्नच नाही, ती माझ्या मुलीसारखीच घरात राहिलेली आहे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली एक वडील आपल्या मुलीवर जसं प्रेम करतील तसंच मुलीसारखीच आहे आणि मुलीसारखीच आहे. त्यामुळे आणि मी म्हणेन की जयदीपच्या आधी, जयदीप आता लंडनवरून आलाय, पण जयदीपच्या आधी इतकी वर्ष जो गौरीसाठी एक बाप म्हणून किंवा एक फादर फिगर जे आहे ते दादासाहेबच होते. बरोबर आहे. आणि गौरींनी पण ती स्वतःची जागा क्रिएट केली होती की माई आणि दादांना ती आपली मुलगीच वाटावी. हे गौरीचं पण क्रेडिट होतं. आणि म्हणजे आपण बघितलंच असेल पहिलाच एपिसोड की गौरी येते मला टीका लावतीये, मला घड्याळ देते. हे म्हणजे की एखादी मुलगीशिवाय दादासाहेब पुढे काहीच काम सुरू नाही करत असं पण एक तुमचं बघितलं. खूप छान बॉन्डिंग होतं म्हणजे जे लोकांनी बघितलं पहिल्या एपिसोड पासून. इनफॅक्ट जयदीप पेक्षाही क्लोज बॉन्डिंग मी म्हणेन की गौरी आणि दादासाहेबांचं आहे. नाही तसं नाही मी म्हणणार. याचं कारण असं की दादासाहेब हे फादर फिगर आहेत तिच्या घरात आणि जयदीप हा तिचा एक राजकुमार आहे, स्वप्नातला राजकुमार आहे आणि तिचं त्याच्यावर नितांत प्रेम आहे. प्रेम दोघांवरही आहे पण इथे बाप म्हणून आहे आणि इथे ते प्रियकर म्हणून आहे. जयदीप आणि गौरीचं लग्न झालं तर लग्नानंतर या दोघांचं इक्वेशन कसं असेल? म्हणजे कारण की जसं आपण डिस्कस करत होतो की जयदीपचं ज्योतिकावर प्रेम आहे. बरोबर. तर अशा काय सर्कमस्टान्सेस होतात, काय सिच्युएशन क्रिएट झाली आहे की जयदीपला गौरीशी लग्न करावं लागतं? पण मला काय वाटतं माहितीये का की जयदीप हा खूप संस्कारित मुलगा आहे. म्हणजे काय सिच्युएशन मध्ये तो लग्न करेल किंवा करणार नाही हा भाग खूप नंतरचा. पण जयदीप त्यावेळेस गौरीला सोडून नक्कीच जाणार नाही याची मला खात्री आहे. जर त्यांचं खरंच लग्न झालं आणि त्याचं ज्योतिकावर प्रेम आहे पण तरी सुद्धा आता ठीक आहे, आता ऍट गिव्हन सिच्युएशन आय विल नॉट लिव्ह हर अलोन. ह्या एका म्हणजे बाकीची मुलं पण तुम्ही बघितलीच आहेत, उदय आणि संस्कार असतात. एक्झॅक्टली. जी काही सिच्युएशन आहे त्याला फेस करा. एक्झॅक्टली. आणि म्हणून तर दादासाहेब जयदीपला एमडी करतात कंपनीचा की उदय कंपनीचं काम करत असून सुद्धा, कारण त्यांना ते जयदीप मधले ते गुण माहिती असतात, त्याच्यातली जी मॅच्युरिटी मॅच्युरिटी दादांनी ओळखलेली आहे. हा